पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. ही महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. या सभेत आकृतीबंध आराखड्याचे सर्व सदस्यांनी स्वागत केले. तसेच यावेळी नवनियुक्त स्थायी समिती सभापती आणि सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. या सभेत नगर सचिव कार्यालयात कर्मचाऱ्यांची पदसंख्या वाढवणे, आरोग्य सेवा, पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांच्या संदर्भातील प्रश्नांवर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती करताना विशेष सवलत मिळावी यांसह इतर मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच आकृतीबंध आराखड्याचे सर्व सदस्यांनी स्वागत केले. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पनवेलमध्ये रखडलेल्या रस्त्यांबाबत, बोगस पॅथॉलॉजी लॅब आणि इतर समस्यांबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे नवनियुक्त सभापती मनोहर म्हात्रे तसेच सदस्यांचे सभागृहात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीच्या 1 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक अमर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या सभेला आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते.